चिखलमध्ये सध्या सुरू आहे धुमशार नगरपालिका निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे पण त्याच्या अगोदरच वातावरण तापलंय बावीस नगरसेवक एकत्र आले आणि नगराध्यक्ष मॅडमवरती अविश्वास ठराव दाखल केलाय सध्या काय घडतंय आता काही दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झाले ह्या सगळ्यांच्या वरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत भाजपचे डॅशिंग नगरसेवक आशिषजी खातू खातू सर नमस्कार नमस्कार स्वागत तुमचं मला सांगा की आता जे सगळं वातावरण तापलंय का असं काय झालं नेमकं वातावरण तापलंय ते खरं तापवण्याचं विचारायला लागेल तुम्हाला की हे का नेमकं तापलंय असं का आणलं हा प्रश्न त्यांनाच विचारू शकता तर मी आम्ही आमच्या पद्धतीने फक्त काम करणे हा आपला उद्देश आहे चिपणचा विकास करणे हा उद्देश आहे बाकी तापवण्याचा आमचा काही उद्देश नाही आहे आम्ही शांतपणे सर्वांना घेऊन काम करायचं आपला चिपूणचा विकास चिपूणच्या नागरिकांना आपण शब्द दिलाय तो पूर्ण करणे एवढंच आमचं काम का आहे आम मी म्हणे तुम्ही चिपूणचा विकास नाही भकासच केलात उदाहरणार्थ भाजी मंडई इमारत बांधलीत मटन मार्केट इमारत बांधलीत मच्छी मार्केट इमारत बांधलीत सगळं बांधलं इमारत पण सगळे आज रस्त्यावरती बसलेत भकास कोण टाकले तुम्ही चिपूण नगर नगर नग, चिपळूण शहर सगळं नक्कीच तुम्ही भाजी मंडई मच्छी मार्केट आणि या विषयावर असं बोलू शकता आपण आमच्या पण वचन नाम्यामध्ये ते शब्द होते परंतु हे सर्व प्रकल्प मच्छी मार्केट गेले वीस पंधरा वीस वर्ष काहीतरी पेंडिंग असलेलं काम आहे त्यावेळी त्या त्या सत्ताधारीने केलेल्या चुका निस्तरणं खूप कठीण झालेलं आहे त्यावेळी म्हणजे ज्यावेळी ते जर वेळेत कामं केली असती त्या लोकांनी तर ही अवस्था झाली नसती एक उदाहरण म्हणून सांगतो जसं मच्छी मार्केटवर बोलूया मच्छी मार्केटचं काय दहा पंधरा वर्षापूर्वी आपण हे काढलं टेंडर त्यांनी आहे त्यावेळी त्यावेळी त्या ठेकेदारांनी काम घेतलं काम घेताना ते वेळेत झालं नाही त्यानंतर अनेक अडचणी त्यां त्यावेळी निर्माण झाल्या आणि ते, ते काम पुढं पुढे गेलं होतं आता त्यावेळी समजा त्या ठेकेदाराने काम घेतलं नसेल एखादी वस्तू त्यावेळी बाजारभाव त्या वस्तूचा दहा रुपये असेल त्याप्रमाणे त्यांनी भरलं होतं ज्यावेळी दहा पंधरा वर्ष गेल्यानंतर त्या बाजार वस्तूचा बाजारभाव वीस रुपये झाला तर तो, 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 तो कसं करणार अशा अनेक टेक्निकल गोष्टी त्यात निर्माण झाल्या तरी पण आम्ही स मागील सभागृहामध्ये हा विषयावर आम्ही चर्चा केली असेल काम का ते काम आपल्या ठिकाणी करून घेऊया आणि जे काय अजून पेनिएस प्लांट वगैरे जे पेंडिंग आहेत ते आपण भविष्यात नंतर करू पण आता आपण ताब्यात देऊ त्याप्रमाणे आम्ही आल्यानंतर त्यांच्या लक्ष ठेवणं त्यातले काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या होत्या काही कोबा करणं होतं त्या सगळ्या गोष्टी आम्ही करून घेतल्या आणि मला वाटतं ह्या पाच सहा महिन्यात त्याचा निकाल आम्ही नक्कीच लावतो त्या पण सगळ्या रस्त्यावरती बसलेत ना तुमच्याच नगराध्यक्षा म्हणत की चिपळूण शहर भकात झाले का कौन्सिलच्या बैठकीत का असं तुमच्याकडे छुपूनच्या नागरिकांनी जबाबदारी दिली पण तुम्ही तरी भकास कोण टाकलात नाही विषय असा आहे गेल्या सहा महिन्यामध्ये आपण बघा असाल तर मच्छी व्यावसायिक किंवा असे अनेक व्यावसायिक रस्त्यावर व्यवसाय आहेत नक्कीच आम्ही वेळोवेळी त्या प्रशासनाला पण दुसरा दुसरी गोष्ट ह्या करोनाच्या ह्या महामारीच्या काळात एवढी बेरोजगार झाली आज आमच्या इथे एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो एक चांगला कलाकार म्हणजे जो आर्टिस्ट मुलगा आहे तो सुद्धा म्हणजे आज तो उद्या जे ज्या अटके मोठ्या याच्यामध्ये काम करू शकतो पाच पन्नास हजार रुपये तो कमवू शकतो असा सुद्धा मुलगा आज आमचा मच्छी व्यवसाय करायला लागला ही ला। एकूण जी महामारी म्हणून बेरोजगारी आहे मग अशावेळी आपण त्यांना कशा लागवायचा हा आमचा मुद्दा आहे दुसरी गोष्ट तुम्ही भाजी मंडईचा विषय म्हणालात तर भाजी मंडईचा आम्ही अजून भाजी मंडईचा भाजी व्यवसाय आतमध्ये गेली नसली तरी शॉपिंग कॉम्प्लेक्स हे आम्ही आमच्या काळातच आणि आमच्या हिमतीने चालू केलेलं आहे नगराध्यक्ष म्हणे हिमतीने चालू केलेलं आहे कारण लक्षात ठेवा पूर्ण काहीच नव्हतं आज तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स आम्ही चालू केलं शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये आज पंधरा वीस मुलं तरुण मुलांनी स्वतः तिथे भाग घेऊन गाळे घेतलेल्या आहेत ते व्यवसाय करायला लागलीत ते ते के? के जे इकडे तिकडे कुठे करत होते तेथे व्यवसाय हा आम्ही शॉपिंग कॉम्प्लेक्स चालू केला भाजी मंडी चालू नाही झाली म्हणजे असं नव्हे चालू झाली आम्ही ते शॉपिंग कॉम्प्लेक्स चालू केलं मग भाजीली रस्त्यावरती का बसतात शॉपिंग कॉम्प्लेक्स भाजी मंडी मांडलीत की भाजी व्यक्ती विक्रेत बांधली जशी त्या बिल्डिंगची रचना आहे पुणे शॉपिंग कॉम्प्लेक्स पाठीमध्ये भाजी मंडी अशी ती रचना आहे जसे कलेक्टर ऑफिसकडनं किंवा त्रिसदस समितीकडनं जे आले त्या जसं त्याचं हे आलं त्याप्रमाणे आपण केलेलं आहे आणि भाजी मंड भाजी व्यावसायिकांना आम्ही वारंवार आवाहन करत होतो त्याचे लिलाव काढत होतो परंतु ते त्यांची पण इच्छा आहे पण काय झालं की मुद्दा म्हणून ते भा, भाजी मंडे भरून द्याय भाग घेऊन द्यायचा नाही असं करायचं ते भाडी जास्त जा वगैरे वगैरे अशा बऱ्याच अडचणी आल्या म्हणून ती राहिली मुद्दाहून भाजी भरून मंडई भरून द्यायचं नाही असा सनसनीत आरोप तुम्ही आता केला हा आरोप नेमका आहे तुम्हाला लक्षात आलं असेल की ज्यावेळी भाजी मंडईचा आम्ही शॉपिंग कॉम्प्लेक्सचा ओपनिंग करणार होतो कार्यक्रम होणार होतो तीन वर्ष दोन वर्षापूर्वी त्यावेळी त्या भाजी मंडईचे अध्यक्ष सुदेश शिंदे यांनी सुद्धा त्यावेळी बरी उपोषणं झाली किंवा विरोध झाला त्यावेळीपासूनच हा विरोध आहे म्हणून आम्हाला त्यामध्ये अजून भाजी व्यावसायिकांना तिथे येण्याची संधी अजून त्यांना मिळत नाही तुम्ही आत्ताच एक मुद्दा मांडलात की जे काही लॉकडाऊनच्या काळामध्ये काही बेरोजगार तरुण आहेत तरुण आहेत त्यांना त्यांच्याकडे तुम्ही गाडी उपलब्ध करून उपलब दिलात किंवा रोजगार उपलब्ध करून दिलात पण आता परावेशीच तुमच्याच नगरपालिकेने नगरपालिकेने अतिक्रमण केलं अनाधिक खोक्यावरती हो कारवाई केली हा नेमका प्रकार काय आहे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी असा सगळा प्रकार घडतोय माजी नवदर्षक रमेश खळे यांनी मुलगा साहिल खळे यांना आत्महत्येचा प्रयत्न करावा लागतो शोकांतिका नाही वाढत का तुमच्यासारख्या लोकांना अगदीच तुम्ही म्हणाल ते योग्य आहे कारण ती कारवाई होणार ह्याची खरोखर प्रशासनाने आम्हाला कुणालाही कल्पना दिलेली नव्हती ना नगराध्यक्षांना दिलेली होती ना बांधकाम सभाने दिली होती ना आमच्या कोणा सदस्यांना दिली होती खरंच कोणाला कल्पनाच नव्हती अचानकच झालं या गोष्टी कशा केल्या त्यावेळी आम्ही समोर गेलो आणि येणाऱ्या सभागृहामध्ये ह्याचा जापत्यांना विचारला जाईलच की अशा सणासुदीला तुम्ही ही कारवाई का केलीत कोणत्या उद्देशाने गेलीत कारण गेले काही दिवस आम्ही पण काही वैयक्तिक कंप्लेंट करत होतो काही ठिकाणी तुमच्या अतिक्रमणाच्या त्याच्यावर कारवाई आत्तापर्यंत झाली नाही प्रशासनसार दिली नाही पण आहे अचानक त्यांनी तुम्ही स्वतः त्या ठिकाणी गेला होता अशिष तुम्ही स्वतः गेला होता होतात परिबल गेले होते आणि सुधीर शिंदेने पत्रकार आरोप केले की के तुम्ही सेटलमेंट केले म्हणून काय सांगाले मी स्वतः उघड्या डोळ्याने तुम्हाला पाहिलंय yes. का था 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 ना थांबू शकला ती प्रशासकीय कारवाई कान ते अधिकार सांगू शकला तुमचा अंकुश नाही पहिली गोष्ट म्हणजे मी गेलो होतो तर काय शंभर टक्के गेलो होतो तर सेटलमेंट वगैरे असा विषय काय कुठच्या गोष्टीला करायला गेलो नव्हतो अचानक केलेली कारवाई ही कारवाई झाली आम्हाला जे अकरा साडे अकरा वाजता मला फोन आले की बा असं असं चाललंय बाजारात अचानक आली आणि मग ती कारवाई करायची होती तर एक तर बादुशेख पासून चालू करा किंवा खालून वेणी नाकापासून चालू करा असं न करता मध्येच कसे काय गेले हा प्रश्न विचारायला मी तिथे गेलो की तुम्ही कारवाई करा तुमचा तो प्रशा अतिक्रमण हटाव मोहीम हा प्रशासनाचा विषय आहे तिथे आमची कोणाची परमिशन घेणे वगैरे नाही पण एखादी कल्पना द्यायला हरकत नाही ऑफ द रेकॉर्ड कारण का शेवटी सगळे त्या अधिकारी पण चिपून आले आम्ही पण चिपणार आहेत आणि आम्ही व्यवसाय करण्या चिपूना कल द्यात कल्पना द्यायला पाहिजे परंतु हा भाग हा त्यांचा आहे आम्ही जे प्रशासकीय अधिकाऱ्यांना तिथे विचारलं तर ते म्हणाले कलेक्टरशी सुद्धा ऑर्डर आहे ते तर त्यांना पण आम्हाला हे द्यायला लागतं त्यामुळे आम्ही कारवाई केली सेटलमेंट वगैरे काही नाही आम्ही समजायला गेलो की तुम्ही असं अचानकमध्येच का केलं सणासुदीचे दिवस आहेत आत्ताचा कुठेतरी चार पैसे मिळतील म्हणून लोक व्यवसाय करतात आणि अशा असं का केलं आणि तो पर्सनली तो कुणाच्या वर कारवाई करता हा विषय नव्हता अतिक्रमण मोहीम अचानक तुम्ही का केली हे विचार भी एक दिवस अगोदर नगराध्यक्ष मॅडम सगळी माझे आमदार रमेश कदम निकम निकमदा सेकंड निकम सगळी त्या ठिकाणी जो ओपनिंग करतात ती खळे खळे म्हणतात ती जागा आहे ती खासगी जागा आहे फक्त खडस मॉलला तो रस्ता गेलेला आहे नगरपालिकेचा ही जी कारवाई आहे ती सूडबुद्धीची असं त्यांनी सुद्धा मत व्यक्त केलंय आणि तुम्ही जर सेटलमेंटची भाषा सुधीर शिंदे यांनी केलेली आहे काय वाटतं मला सांगा ना, ना एक शोकांतिका ना त्याच्या मुलाला सुद्धा रस् उभं राहून आत्महत्या करायचा प्रयत्न करावा स्वतः रमेश कळे माझी नगरसेवक आहे त्यांना सुद्धा हा प्रयत्न करावा लागतो एक शोकांतिकाच म्हणावं लागेल ना साहेब हा अगदी बरोबर आहे शोकांतिकाय आज तो साहिल खळे हा स्वतः इंजिनियर आहे इंजिनियर असून व्यवसायामध्ये तो पदार्पण होता त्यासाठी त्याच्या वडिलांनी एक व्यवसाय चालू करून देण्याचा प्रयत्न केला आणि हे अचानक खरोखर आहे एक आदल्या दिवशी नगराध्यक्ष मॅडम आमदार साहेब आणि इतर पदाधिकारी गेले होते ॲक्च्युली आम्हाला मला त्या माहिती पण नव्हतं हा काय ओपनिंगचा वगैरे कार्यक्रम वगैरे पण ते होतं आणि त्यानंतर अचानक होतं म्हणून हेच हे दुःख आम्हाला होतंच की तो कोण व्यावसायिक आहे हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नव्हता पण त्या ती कारवाई अशी अचानक केली हे आम्हाला मलासोबत पटलं नव्हतं म्हणून आम्ही तिथे गेलो की असं तुम्ही करू नका आदल्याशी उद्घाटन झालं दुसऱ्याशी तुम्ही कारवाई करताय पूर्व कल्पना द्या किंवा कारवाई करायची तर स्टेप बाय स्टेप वन बाय वन करा म्हणजे बादूशी सुरुवात करा सुरुवात हे मध्येच म्हणजे एखादं टार्गेट करून करण्यासारखं आहे असं मला वाटतं एकंदरीत आता सांगितलं की टार्गेट करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केलेला आहे बरोबर असे जे तुमचं असंच म्हणणं आहे की टार्गेटचा प्रयत्न मी तर असं म्हणेन की यांचं प्रशासना होते अंकुशच नाही स्वतः आशिष कातू परिमळ बोसले मी स्वतः उड्या डोळ्यांनी पाहिले त्या ठिकाणी गेले होते पण प्रशासने त्यांचं एकही ऐकलेलं नाही ह्याचा अर्थ प्रशासना होते यांचा अंकुश नाही हे सिद्ध होते अशी जी ह्या निमित्ताने बरोबर मी तुम्हाला असं म्हटलं की ती अतिक्रमण मोहीम ही त्यांच्या प्रशासनाचीच बाब असते त्यांच्या फक्त त्यांनी कल्पना द्यायला पाहिजे होते मी आणि ह्यावर जे त्यांनी काय केले ते 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 के, ते ते, पर, का मुख्य मुख्यधिकारी व मोबाईल स्विचअप करून बसले होते ते माहिती पण परंतु आम्ही हा सगळा येणाऱ्या सभेमध्ये आम्ही विचारणार ह्याचा नक्कीच जे का हे का केलं कुणा सांगणार केलं कशा कसं केलं हे आम्ही त्यांना येणाऱ्या सभेमध्ये त्याचा जाब विचारू दोन हजार सोळा नोव्हेंबरला चिपळूण नगरपालिका निवडणूक झाली त्यानंतर दोन हजार सतरामध्ये कामकाज सुरू झालं आणि पहिला जो विषय आला होता मित्र आपल्या समोर तो म्हणजे भुयारी कटारा योजना एक कोटी सोळा लाखाचा काहीतरी विषय होता आणि त्यानंतर हरित लवाद योजनेनुसार तो आपण तो, तो विषय करणार होतो असं सांगितलं गेलं नगरसेवक विजय चित्रे काहीतरी सरकारकडून फंडसुद्धा आणणार होते मला वाटतं एक कोटी वीस अठरा लाखाचे अंदाजपत्रक होतं त्यासाठी तांत्रिक घरामध्ये होत्या त्यासाठी तीस लाख रुपये भरले गेले ते सुद्धा पैसे महसूलमधून गेले गेलेत का फटका जनतेला नागरिकांना का फटका एक तर चार वर्षात काही करत नाही भुयारी गटार योजना खूप गाजलेली आहे अविषय ठराव नगराध्यक्ष मॅडम दाखल होतो या सगळ्या विषयावरून का असं ऍक्च्युली कसं आहे पहिला प्रश्न तुमचा की भुयारी गटार भुयारी गटार ही काळजी गरज आहे कारण काय आहे की जसं आपला शहर वाढतंय सगळ्या अडचणी हे वाढत असताना ह्या अशा गोष्टी त्यावेळी खूप टीका झाली कब्बशी आहे वगैरे वगैरे पण अशी टेक्नॉलॉजी खूप फास्ट गेलेली आहे की त्यातनं आपण सुद्धा प्रश्न बुहारी गटाच्या माध्यमातून सोडू शकतो कारण आपल्या आम्हाला ज्या नगरपालिका वारंवार ह्या नोटीस आल्या की तुमचं ड्रेनेजचं पाणी नदीमध्ये सोडलं जातं ह्या गोष्टीवरच ह्या भिहारी गोटा योजनेची आणली गेली होती आणि त्याच्या जरी ते थांबलेलं आहे काम असं नव्हे तर त्याचा सर्वे वगैरे झालेलं आहे पूर्ण काही एस टी पी प्लांट शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एस टी पी प्लांटच्या जागा अजून सिलेक्ट झालेले नाहीत त्या जागा सिलेक्ट होण्यासाठी मग त्याचा सर्व्हे होण्यासाठी बाकी आहे पण आम्ही तो मार्ग मी असा आणला आणि सोडून दिला असा नव्हे आमचा तो संकल्पच आहे की भुहारी गटार हे चुकवण्यात हवं जेणेकरून स्वच्छतेच्या जे दृष्टीने आणि आरोग्य दृष्टीने चांगलं असेल म्हणजे कधी आता एक वर्ष संपले तर ते आणणार की फक्त निवडणुकीपुरत ते भूलबोल दुकान दाखवणार आता भुहारी गटा योजना मग आम्हाला मत द्या असं काय तर नाही ना नाही असं नाही आपण आप प्रयत्न केला प्रयत्न करत असताना सगळ्यांची साथ लागते ना जर सगळ्यांची साथ नाही मिळाली आता तो परिस्थिती अशी आहे की आम्ही पाच जण राहिलो समोर बावीस जण आहेत त्यामुळे तो त्याला कशी आहे अशी परिस्थिती का हो अशी जी आली सांगा बावीस जण एकत्र येतात नी ही करतात नी अवश्य दाखल करतात अशी जे असं का हो ती फक्त पाच पांडव राहलात हो असं मी म्हणेन असं का हो नाही आधी पहिल्या एका प्रश्नामध्ये तुम्ही असं तुमचा एक प्रश्न होता काय तुम्ही चिकवणात काहीच केलं नाहीत हा विषय मी नक्कीच खोडून काढेन चिपूणात आमच्या गेल्या चार वर्षामध्ये भरपूर कामे केलेली आहेत थोडं लक्षात घ्या अंतर्गत रस्त्यामध्ये सुद्धा कामं आहेत मेन रोड आहेत अंतर्गत रस्ते आहेत गटार आहेत पाखाडे आहेत गटारा पाखाड्या तर कॉमन आहेत काय महत्त्वाचे विषय आम्ही बेंडीना नागरिक तर गटाराचा विषय असेल तो आपण केला आणि असे अनेक म्हणजे भरपूर कामं करणार की जे असतात ते आम्ही आज केलेले आहेत जसं दिव्यांगांचा विषय होता दिव्यांगांना सगळं आत्तापर्यंत दिव्यांगांना एक ठराविक आकडे होते त्यांनाच दिले जातात तेवढे दिले आज शंभर सव्वाशेच्या एकशे तीसच्या वर दिव्यांगांना आपण मदत केली ले ले ले। हे आमच्या काळातच केलेलं आहे बाकी महिला बचत गट सक्षमीकरण हे आम्हीच केलेलं आहे आज किती महिलांचे बचत सक्षम केले हे आमच्या काळातच आम्ही वैयक्तिक खरं नगर नगराध्यक्ष मॅडमनी स्वतः लक्ष घालून हे केले बचत गटासंदर्भात आणि अशी महत्त्वाची भरपूर कामं येतात जसं रावता रस्ता आहे एक पंचवीस वर्षानंतर रावताळतला रस्ता झाला झाला ना आपण केला तो केला आहे बाकी अंतर्गत खेंडीतला असेल तर कोलेखाडून रोड असेल की असे बरेच रूड अंतर्गत केलेले आहेत ते आपण केले त्याची स्मशानभूमी आहे ती आज चांगली चांगल्या पद्धतीची झाली बाकीसुद्धा इतर गार्डन आहे साने उद्यानाचं काम चालू आहे ते आपण केलं नंतर आज सगळ्यात म्हणजे कर्जमुक्त नगरपालिका म्हणून आमचं नाव आहे आम्ही कर्जमुक्त नगरपालिका केली उत्पन्नामध्ये वाढ करून आज कर्जमुक्त नगरपालिका झाली चिपूर नगरपालिका अशी विविध कामं केलेली आहेत बरे भरपूर लोकांची वर्ष तुमचं नंतर शंकरवाडी वगैरे हा परिसर तुम्ही पाहि पाहिलात रोड नव्हते जागेवर रोड पूर्ण खराब होते खराब होते ते आज आज जाऊन बघा रोड केलेले आहेत जेवढे जेवढे आपण शब्द दिले तेवढे पाळले आणि काम केले तुम्ही असं म्हणू शकत नाही केलं आम्ही ना? नक्कीच बरेचसे ठीक आहे तुमच्या कामाला मी सलाम करीन कौतुकास्पद आहे पण लॉकडाऊनच्या काळात तुम्ही काहीतरी शौचालय बांधले काय गरज होती असं का केलं तू लॉकडाऊनच्या काळामध्ये शौचालय बांधले असं नव्हे त्या शौचालयांची मागणी वारंवार तिथे स्थानिक नागरिक आणि स्थानिक नगरसेवक यांच्याकडनं होत होती त्या त्यांची दुरावस्था तुम्ही त्यांचे बिफोरचे फोटो जर बघितले तर ती दुरस्ता होती प्रचंड दुरस्ता होती कारण लॉकडाऊनच्या काळात शौचालय आणि ही महामारी असताना ते स्वच्छ असणं आणि या गोष्टी आजार रोग रोग पसरू नये या दृष्टीने पण महत्त्व देणं गरजेचं होतं म्हणून ते आणि त्या असं नव्हे ते तेथे त्या त्या नगरसेवकांची पत्रं आहेत त्यांच्या पत्रांच्या मागणीनुसार ते केलेले आहेत असं नाही आमच्या मनात आलं म्हणून नगर विरोधकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ठेकेदाराला सांभाळताय मर्जीतल्या ठेकेदार सांभाळता आणि कमिशन फक्त फक्ती कामं केली जातात असं विरोधकांचं म्हणणं आहे साहेब कसं आहे आपल्या हातात काहीच नसेल तर आरोप काय कोण काही करू शकतं त्याला काय आम्ही काय बोलणार ते आरोप करणाऱ्यांना काय जर त्यांच्याकडे स्वतःकडे काय बोलणार बाकी विकास कामांमध्ये बोलायचं नसेल तर असा आरोप करणार तर ह्या आरोपांचा आम्ही दुर्लक्ष करतो कारण आपण आपलं टार्गेट एकच आहे चिपूनचा विकास करायचा काम खऱ्या तशा अर्थाने पाहिला तर चिपूनचा विकास नगरपालिकेने केलाय तुम्ही सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला मगाशी मुद्दा विचारला हा विरोधकांचा प्रश्न होता पण पळून का नाही आम्ही घेतला गेलाय तुम्ही काम केलंय कौतुकाच सलाम आहे तुम्हाला पुनर्नियोजन साठी आठ कोटी रुपये होते नगरपालिकेकडे त्यानंतर तुम्ही काहीतरी वाढीव कामं केली रस्ते गटार आणि इतर काही कामं केली मला वाटतं चार कोटी पंच्याहत्तर लाखाची काहीतरी वाढीव कामं केली त्या वाढीव कामाला विरोधकांचा विरोध होता तरी सुद्धा तुम्ही कामं केली का वा आम्ही कामं केली असा मुळात मुद्दा नाही विषय असा आला की शहरातले संपूर्ण अंतर्गत आणि सर्व जे रस्ते रस्त्याचं कामं सभागृहात आली आम्ही सर्वांनी त्याला मंजुरी दिली मंजुरी दिल्यानंतर असं लक्षात आलं की काही ठिकाणी समजा शंभर मीटरचा रस्ता आहे इस्टिमेटला शंभर मीटरचा आहे पण तो अजून वीस मीटर होणं गरजेचं आहे म्हणजे एकशे वीस मीटर झाला काही ठिकाणी म्हणजे पागे पाग वग भागात म्हणा तर काही त्याचं जे डब्ल्यू बी एम बी बी एम कार्पेट सिलकोट यातला कुठचा तरी म्हणजे उंच रस्ता उंच करण्याची गरज गरज आहे एखाद्या भर द्यात खडीचा वा वाढवायला पाहिजे त्या इस्टिमेटमध्ये नव्हते मग अशा अनेक अडचणीत त्रुटी त्यामध्ये आम्हाला सापडल्या स त्या त्यावेळी संपूर्ण सभागृहाने सर्वानुमते असा ठराव केला ह्या कामांची टेक्निकल सँक्शन घ्या यांची मान्यता घ्या आणि आए आहेच त्या ठेकेदारांकडून आपण कामं करू असा मी म्हणत नाही पूर्ण एकमेताचा ठराव आहे तो तुम्हाला मा मागणी केली तर मिळेलच एक मताचा था ठराव झाला आणि त्यानुसार त्यांनी त्याच ठिकेदारांकडनं ते काम करून घेण्यात आलं आणि म्हणून ते वाढीव काम झालं मग आता विरुद्ध काय विरोध करतायत तुम्ही म्हणता एकमेकांनी ठराव केलेला आहे सगळ्यांनी ठराव केलेला आहे मग वाढीव काम चार कोटी पंच्याहत्तर लाखाची जी वाढीव काम आहे त्याला विरोधकांनी विरोध का केला आता विरोधकांनी विरोध का केला मी सांग सांगितलं तसं की मुद्देच नाही आता तुम्ही आता साहेब तुम्ही आता सरळ सरळ सांगताय की तो ठराव आहे आम्ही मागणी तर आम्हाला सुद्धा तो मिळेल ठराव असताना विरोध का होतो आता हा प्रश्न तुम्ही आता ते विरोध करतायत किंवा तो ते बोलतात ते आरोप करता तुम्ही, तुम्ही आत्मपरिषण केलं नाही असं गोष्ट काय करते म्हणून नाही आम्हाला आम्हाला काम होण्याची मतलब होतो काम प्रश्न असा होता की पावसाळ्यापूर्वी इतकी कामं हो म्हणजे आमचे काल डिसेंबर डिसेंबरमध्ये नोव्हेंबर डिसेंबरला गेले काम चालू झाली आणि काम हो फास्ट होणं गरजेचं एकमेचा ठराव झाला ठराव झाला म्हटलं आम्ही काय बघणार ओके काम होऊ दे चांगलं आणि त्यावेळी सगळ्यांनी अक्षरशः जे आता तुम्ही म्हणते ना जे विरोध करतात ते रस्त्यावर उभं राहून त्यावेळी काम चालू असताना कामं पण करून घेतलेले आहेत आता गोळकोट रस्त्यावर त्यांनी कंप्लेंट केलेली आहे किती वर्ष गोळकोटचा रस्ता खराब होता किती वर्ष ग्लोबलच्या मला आठवत ग्लोबलवाल्यांचे ग्लोबल फेस्टिवल होते दरवर्षी आम्हाला रामशेठ रेडीज असतील ते आम्हाला वारंवार म्हणायचे अहो ते पर्यटक येणार बाहेर परदेशात पर्यटक येणार काय आपली रोडचे असता आम्ही गेले सतरा अठराला पॅच वर्क करतो त्यांच्या सांगण्यानुसार पण आज तो रोड झाला तो रोड होणे गरजेच होता तो रोड झाला पूर्ण गोलकोट राऊंडला रोड झाला त्याच्यानंतर गोलकोट किल्ल्यावर जाणारा रोड झाला आज गोलकोट किल्ल्यावर एक गोळकोट किल्ल्यावर जाण्यासाठी चांगला रस्ता झाला हे केलं हे त्यावेळी त्या त्या तिथल्या तिथल्या नगरसेवकाने हो उभे राहून कामं केलेली आहेत आणि आता ते बोलतात आता त्याला तो प्रश्न तुम्ही आरोप माहिती मी असं म्हणे की तुम्ही काय आत्मपरीक्षण केले नाहीत कारण बावीस नगरसेवक एका बाजूला आणि पाच नगरसेवक एका बाजूला म्हणून तुम्हाला बोललो की तुम्ही आत्मपरिषण का नाही केलं बाबा असा आपला विरोध का होतोय वाढीव कामासाठी ह्यासाठी तुम्हाला तुम्ही प्रश्न विचारला दुसरी गोष्ट मला एक सांगा की आता जे काही बिलिंग निघाल तुमचं ऑडिट आर्थिक बजेट झालं आहे का आमचे बजेट बजेट झालेलं आहे पण त्यामध्ये विरोधकांनी त्यावेळी ठराव करण्याप्रमाणे असं की जी वाढीव काम आहेत वाढीव रस्ते आहेत किंवा त्यांची पेमेंट केलेला आहे सव्वीस एप्रिल दोन हजार वीस बजेट झालेलं आहे मग चौसष्ट नगराध्यक्ष मॅडमने सहाय्या केलेला आहे ते बिलिंग साठी नाही नाहीच्या बजेट झाल्यानंतर कुठच्याही मला वाटत नाही कुठच्याही सह्या झालेल्या असतील असं विरोधकांचं म्हणणं आहे की चौसष्ट नंबरच्या फॉर्म वरती कधी सह्या वगैरे त्यांनी केलेला असं काय नाही चौसष्ट नंबरच्या फॉर्म वर बजेट नंतर एप्रिलमध्ये मिटिंग एप्रिलमध्ये पण नाही मिटिंग झाली आधीच झालेली आहे मार्चच्या आधीच झालेले मार्चमध्ये रिपीट झाली त्याच्यानंतर लॉकडाऊन होतं त्यानंतर एक साधान्य झाली काही नव्हतं सगळं ठप्प होतं जवळजवळ मे महिन्यापर्यंत तर हेच होतं तर कारभारच बंद होता पण फक्त तो प्रशासनाचा कारभार चालू होता बाकी काही नव्हतं आणि त्यावेळी चौसष्ट नंबरच्या सह्या ह्या केलेल्या नाही त्याच्या मला एक सांगा बजेटच्या मिटिंग नंतर मला एक सांगा आमदार शेखर निकम यांनी पूल साठी ठोक निघून सात कोटी काहीतरी आणले होते त्याला तुम्ही प्रशासकीय मान्यता दिली नाहीत का हो विरोध म्हणून विरोध नाही 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 तुम्हाला ते ऑनलाईन ऑनलाईन तुमची मीटिंग होती आणि तो जेव्हा तो विषय जेव्हा आला कारण सुद्धा आमदार शेखर निकम म्हणाले की तो जेव्हा मुद्दा आला त्यावेळी त्यावेळी स्वतः तुम्ही तो विषय म्हणजे ती मिटिंग बंद करण्यात आली असं का नाही तुम्ही आमचं मिनिट बुक वगैरे पाहू शकता त्यामध्ये नक्की काय झालं ते सात कोटी मंजूर होता ॲक्च्युली तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो मोरादपूर ते बा पेठमाप ब्रीज हवा ही संकल्पना आमची ह्या आमच्या बॉडीच्या काळातली आहे याच्यापूर्वी कोणाला डोक्यात होतं आय डोंट नो मी ऐकलेलं पण नाही नव्हतं त्यानुसार आम्ही त्याचा सर्वे करून घेतला त्यावेळेची जी मार्केट होती त्यानं सर्वे केला त्यान की कसा फायदा होईल कालुस्त्यापासून कालुस्त्यातला म्हणून डायरेक्ट मार्केटीमध्ये कसा येईल आणि खूप चांगला फायदाशीर हा पहिली गोष्ट ही त्यानंतर आमदार साहेबांकडून आम्ही वेळवेळी जी आमची भेट होईल ते हा विषय मांडला आणि ते म्हणाले शेखर सर की आम्ही आपल्याला निधी देऊ त्याप्रमाणे ती सात कोटी रुपये मंजूर केलेले आहेत दुसरी गोष्ट परवा जो मिटिंगला विषय होता त्यामध्ये ब्रिज बांधण्यापूर्वी सॉईल टेस्टिंग केली जाते त्या सॉईल टेस्टिंगला मान्यता मिळावी हा त्यात विषय होता आणि विषयाला आम्ही पाच जणांना विषय मंजूर म्हणूनच केलेला आहे कुणी विरोध केलेला आहे मिटिंग ती संपवण्यात आली नाही त्यावेळी असं झालं होतं की अठ्ठावन्न दोनची जी कामं होती त्यावर ते वाचन करत होते विरोधकांकडून वाचन होत होतं अठ्ठावन्न दोन हा फक्त उलगडा काढण्यासाठी विषय लावलेला असतो ना सुद्धा ते ठराव करण्याचा प्रयत्न करत होते आम्ही म्हटलं ह्याच्यात ठराव होऊ शकत नाही आणि स्वतः मुख्याधिकारी साहेब पण बोलले अठ्ठावन्न दोनवर तुम्ही कुठचाही ठराव मांडू शकत नाही हा गोंधळ चालू होता त्यांच्याकडनं आम्ही बाकी मिटिंग चालू करा त्याप्रमाणे सभागृहातला जो असतो तो त्याचं त्यांनी मिटिंग चालू ठेवली हो पुढचा विषय वाचला त्यानंतर ह्यांचा सॉईल टेस्टिंगचा मुरात पुढच्या ब्रिजचा विषय होता आम्ही मंजूर आमच्या पाच जणां आम्ही मंजूर म्हणालो त्यानंतर स्म रामतीर्थ स्मशानभूमीचा शेर दुरुस्तीचा विषय होता तो <laughs> आम्ही बोललो आणि रामतीर्थ स्मशान जो शेवध आहे इलेक्ट्रॉनिक हे बसवणे ह्याच्या एक विषय त्याला पण आम्ही मंजूर म्हणालो तिन्ही विषय आम्ही मंजूर म्हणालो मंजूर म्हणाल्यानंतर राष्ट्रगीत चालू होतं कुठेही गुंडाळली नाही काय नाही ह्याची नोंद आमची मिनिट बुकमध्ये आहे ते आपण पाहू शकतो म्हणजे आमदार शेखर निकम सांगत आहेत ते पूर्णपणे खोटं आहे असं अशिष खातं तुम्ही सांगत आहात नाही आमदार सर सरानी सरांनी ज्यावेळी बोललं गेलं त्याच्यानंतर त्याचा खुलासा आम्ही केला सर असं स झाले नाही का कदाचित त्यांना त्यांच्यानंतर माहिती ती व्यवस्थित दिली गेली नसेल म्हणून ते सर बोलले का पण सरांचा कदाचित गैरसमज किंवा त्यांना माहिती चुकीची गेली म्हणून ते बोलले असतील पण असं काही नाही आम्ही आमच्याकडनं मंजूर केलेलं आहे आता पुढच्या मिटिंगला परत एकदा तो ह्याच्या विषयी येईल ते परत चर्चा होईलच आपली मध्यंतरी चिपूणच्या नगराध्यक्षाने पुण्यास पुण्यामध्ये जाण्यासाठी शासकीय गाडीचा वापर केला होता माहितीच्या अध्यात माहिती मिळाली की त्यांनी तीस हजार रुपये भरले होते अशी गाडी वापरता येते का पैसे भरले असते तरी सुद्धा अशी तुम्हाला काय वाटतं एक नगर नाही सर्वसामान्य नागरिक म्हणून काय वाटतं अशी गाडी वापरता येते खाजगी बरोबर अगदी बरोबर म्हणाला सर्वसामान्य नागरिक म्हणून मी बोलतो पण त्या पण एक सर्व एक व्यक्तीच आहेत एक माणूस आहेत प्रत्येक माणसावर वेगवेगळी प्रकारची संकट येत असतात त्यावेळी विषय असा झाला की त्यांचे मिस्टर आणि मिस्टरची तब्येत अचानक बिघडली होती हो, आणि पुण्याला जाणं गरजेचं होतं त्यांची स्वतःची गाडी होती आणि त्यावेळी ई पास ई पास काढणं आणि पुणे शहरात गेल्यानंतर तिथे इंटरनल प्रत्येक ठिकाणी थांबवून मी आहे मी हे आहे ते आहे सांगण्यात वेळ जाईल आणि ती ती परिस्थिती खूप वाईट होती त्यांच्यावर ते मोठं संकट आलं असं अशा परिस्थिती म्हणून त्या अचानक गेल्या तिथे गेल्या ती ट्रीटमेंट ते ॲडमिट होते मिस्टर आणि आणि त्याचा पण हा मुद्दा काढला म्हणजे खूप आम्हाला पण मला पण आवडलं नाही कारण का असे कसले मुद्दे काढता हां त्यांनी पैसे रिसर भरलेले आहेत ले, नेता येते की नाही कायद्यात बसतं की नाही तो पुढचा विषय पण काय तो वेळ काळ काय होता म्हणजे कुठच्या पद्धतीचं राजकारण करत आहे असं एखाद्या त्या व्यक्तीवर संकट आलं असताना त्यांनी वापर केला त्याच्या पैसे नंतर भरले पण ती काय वेगळा होता त्यात हा विचार करण्याची वेळ नव्हता म्हणून त्या गाड्या घेऊन आल्या आणि त्यानंतर पैसे वगैरे भरलेले आहेत आशिषची बरोबर अशीच आपण एक सडळतो मुलाखत घेऊ सडतो बातचीत करू आपण घेऊ छोटासा ब्रेक नंतर पुन्हा आपण एकदा अशी जे खातो जे नगरसेवक आहेत भाजपचे शहराध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत अशी जी दुसरा प्रश्न गाजला होता एलईडी बल्ब बरोबर ना एलईडी लाईट लाईटचा विषय होता पंचवीसशे काही एलईडी लाईट तुम्ही खरेदी होत्या त्यातले एक हजार आता बंद आहेत मग दिव्याखाली खाली अंधार का हो नाही बंद असल्यामुळे पंचवीसशे होते बंद बरेचसे बंद आहेत तो आकडा मला तुम्ही म्हणताय एक हजार मला का ते आकडा एवढा माहिती नाही काय लास्ट इयरला ज्या तुम्ही बघितलं इलेक्ट्रिकल फंक्च्युएशन म्हणजे पाऊस भर बऱ्याच प्रमाणात पडला बऱ्याच महिने होता जवळजवळ जो जो नोव्हेंबर पर्यंत पाऊस चालू होता आणि ते असताना फंक्चुएशन भरपूर असल्यामुळे काही बिघाड झाले पण आपण ते त्याचे ते, ते कोण पार्ट असतो तो, तो बदलून लावण्याचं काम चालू आहे आणि बऱ्यापैकी आहेत आता चांगले पण विरोधकांनी तोच तो मुद्दा उचलून धरला होता ना की दिव्याखाली अंधार म्हणून मी तसं म्हटलं तसं विरोधकांचं कामच आहे की ते प्रत्येक विषयावर निगेटिव्ह थिंकिंग पण त्यातनं मार्ग कसा काढायचा अजून सुद्धा सरकारच्या एका स्कीममधनं आपल्याला लाईट एलईडी मिळत आहेत अजून एलईडी आपल्याला लागणार आहेत तर पंचवीसशे अजून लागतील ते पण आम्ही सांगतोय की आपण सभागृहात नाही आणि दुसरी गोष्ट ज्या एलईडी सप्लायर होतात जर समजा असं असेल तर त्याला काळ्या यादीत टाका म्हणून आमची पण मागणी आहे त्याला ब्लॅकलिस्टेड काढा त्याचं जे डिपॉझिट आज कोटी रुपये मला वाटतं त्याचं डिपॉझिट असेल ते जप्त करा हे पण आमची मागणी आहे आम्ही असं म्हणत नाही की त्याला सोडून द्या वगैरे आहे ना त्याला घ्या त्याचा विषय पटलावर त्याला ब्लॅकलिस्ट करा आणि ते जे काय जप्त करा आमची मागणी आहे चिपळूण म्हणजे सांस्कृतिक नगरी काशीनाथ घाणेकरांची नगरी आणि ह्या घाणेकरांच्या नगरीमधलं सांस्कृतिक नाट्यगृह जे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आहे दोन हजार सातला मित्र पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये एक इंदिरा केंद्राची बिकट अवस्था आली त्यानंतर हा विषय गाजतोय आम्ही चिपळूणकर ह्या सर्वांनी एकत्रित पारावरती कार्यक्रम केला परवा दिवशी चिपूनच्या स्थानिक कलाकारांनी दिवाळी पहाट कार्यक्रम केला तो सुद्धा लोकार्पण केला काय होई परिस्थिती पहिली गोष्ट तुम्हाला पहिला आर्किटेक्ट होते वराडकर त्यानंतर आले गुरव आणि आता देशमुख काय परिस्थिती अशी जी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला शोकांतिका वाटत नाही गाव मनाला असं काय कधी प्रश्नचिन्ह पडत नाही गाव की आपले सुबोध भावेंनी भेट दिली अभिनेता सुबोध भावेंनी भेटसुद्धा दिली होती त्यांनी पण नाराजी व्यक्त केली होती काय आहे कधी लोकार्पण होणार नक्कीच सांगतो निसारबाई की हे सांस्कृतिक केंद्रासारखे विषय होते आज तुम्ही सांगितलं आम्ही मी दोन हजार सोळाला नगरसेवक झालो त्यापूर्वी तुम्ही राजकीय कुठच्याही प्लॅटफॉर्मवर मी नव्हतो पण एक असंच आज आम्ही इकडे आलो कशाला की ह्या अशा गोष्टींना जे वर्षानुवर्ष बंद होते हे मा प्रश्न मार्गी लागण्यासाठी की आपण नुसतं काय म्हणतात नाक्यावर ना बसून चर्चा करायची नाही तर आपण ह्यात भाग घेतला तरच आपण हे प्रश्न सोडू शकतो या दृष्टीकोनातूनच आज आम्ही ह्या नगरपालिकेमध्ये आलो आणि खरं सांगतो म्हणजे जे काय कलाकार होते परवा लोकार्पण पण सोहळा होता आपला ओंकार भोजनी होता गोरी आणि बरेच चिकपणा बरीचशी टीम बरेचशी आज कलाकार वरती आज तुमच्या नाट्यामध्ये असेल किंवा इतर सिरियलमध्ये वगैरे काम करते ह्या सर्वांचा परवा जो काय केला कार्यक्रम त्या सर्वांच्या भावनांचा नक्कीच आदर आहे आज तुम्ही मला सांगा दोन हजार पाच सातला ते बंद पडलं त्यानंतर मागील काळामध्ये काहीतरी सिव्हिलचं काम केलं गेलं पण त्याच्यानंतर सगळ्यात आम्ही आल्यानंतर खरं त्या सांस्कृतिकला कामाची सुरुवात झाली आज बरेचसे म्हणजे सांस्कृतिक जो काय फक्त सिव्हिल वर्क झालेलं होतं बाकी काही झालेलं नव्हतं आज आल्या आज पडदा बसला चेअर बसला लाईट बसली हे सगळं काम आपण आमच्या काळातच त्याचा फास्ट ट्रॅकवर विचार करून जे जेणेकरून लवकरात लवकर चालू करणं ह्या उद्देशानं केलं म्हणजे आज आम्ही म्हणतात ना बेसपासून कसापर्यंत काम आम्ही केले आम्ही केलं का ते आम्हाला चालू करण्याचा आमचा उद्देश आहे म्हणूनच करतोय आम्हाला काय नाही नको असं तर आम्ही त्याला लक्ष दिलं नसतं पण एवढं आज अंतर्गत सगळं काम झालं एकदम सुसज्ज आणि सुंदर असं म्हणजे आपल्या कोकणाला कोकणाला हे करेल महत्त्व दिलं असं एक सांस्कृतिक केंद्र आपण केलेलं आहे आत तुम्ही आतमध्ये बघितलं किंवा फोटो पाहायला असा आमचा प्रयत्न आहे म्हणून आपण केले ना, के ना एकंदरीत पत्रकार सतीश कदमसुद्धा म्हणाले की टाळं थोडायला मी येईन टाळं मी तोडतो म्हणून त्यावरती सुधीर शिंदेने असं म्हटलं की मी तुमच्याबरोबर येतो म्हणून ही परिस्थिती आपल्यावरती यावं आपण उद्घाटन करत नाही म्हणून त्यांनी जावं पत्रकारांनी जावं पत्रकारांनी हातामध्ये सगळं काय घ्यावं आणि त्यांनी ताळ तोडावं आणि सुधीर शिंदे पाठिंबा द्यावा ही परिस्थिती बरोबर आहे कसं आहे की आता सांगायचा मुद्दा असा की का राहिलं विषय असा होता की सांस्कृतिक गेल्या वेळी एकंदरीत ना। परवाजी सुधीर शिंदे पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद असे म्हणाले होते की सतीश कदमांचा वापर पत्रकार सतीश कदमांचा वापर नगराध्यक्ष करत आहेत अशी भूमिका त्यांना घ्यावी लागली त्यांच्या खांद्याचा वापर नगराध्यक्ष करताय म्हणजे तुम्ही करताय काय शोकांतिक का आहे ना ही? ते कसं आहे सुधीर शेटने जसं आता मग तुम्ही म्हणाल ते आशिष कदम तिथे खोके जागांनी सेटलमेंट करायला गेला आता ते सतीश कदमांच्या खांद्यावर बंदूक ठेवली हे बेछुटा म्हणजे त्याला काय अर्थ नाही आहे कारण काय ते सतीश शिंदे असती आपलं सॉरी सतीश कदम आहेत भाऊ काले जी आपली ती सांस्कृतिक आपण सांस्कृतिक राजधानी म्हणतो ती सांस्कृतिक ती सगळी लोकं होती तिथे काय ॲक्टर सतीश कदम नव्हते बरेच जे त्या रंगभूमी संदर्भातली जी काय नागरिक होते कलाकार होते ते तिथे होते असं काय नाही कोणी करून हे केले असा मुळीच नाही त्यांचा बिनबडाचा आहे म्हणजे त्याला काय अर्थच नाही आणि खरोखर आम्हाला हे कंद गेल्या डिसेंबरमध्येच त्याची आपलं ह्याचा म्हणजे त्याचा ऑडिटचा विषय लागला होता गेला आणि त्यामध्ये मी पालकमंत्री अनिलजी परब साहेब उदयजी सामंत साहेब यांच्या आदेशानुसार की लवकरात लवकर याचं ऑडिट करून घ्या आणि जी काय चौकशी असते ती चौकशी आपण करूच पण ऑडिट करून घ्या आणि लवकरात लवकर लोकांच्या लोकर ताब्यात द्या म्हणून आम्ही सभागृहामध्ये एक विषय लावलेला होता पण त्या ऑडिट फीवरनंसुद्धा विषय नाकारण्यात आला तो काय पुढे झालाच नाही बघूया लवकर लवकर तो पण विषय लावून काय मार्ग निघतोय आणि आम्हाला आमचं टार्गेट आहे गेल्या तीन पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये सांस्कृतिक केंद्र हे ओपन होणार आशिष खातू नगरसेवक खातूने नाट्यप्रेमी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे दिवाळीची गिफ्ट म्हणावं लागेल की दोन ते तीन महिन्यात या ठिकाणी सांस्कृतिक केंद्र ओपन होते पण सांगा सांस्कृतिक केंद्राचं फायर स्टेशनचं काम तुम्ही केलं कायदेशीर बाबी असतात ती पूर्त तुम्ही केली नाहीत असंही विरोधकांचं म्हणणं आहे काय सांगाल बरोबर आहे कसं आहे काही गोष्टी ज्या आमचं काम असतं आमचं मंजुरी आणणं सभागृहात मंजुरी देणं आर्थिक पैशाची मंजुरी देणं त्यानंतर काही टेक्निकल गोष्टी असतात ते टेक्निकल पर्सन हँडल करत असतात बाकी आमचं काम तो विषय पटलावर आणणं आणि तो मार्गी लावून आमच्याकडनं एक ठराव करून त्यांना देणं हा आमचं त्याप्रमाणे आपण केलेलं आहे बाकी तर टेक्निकलमध्ये समजा तुम्ही म्हणताय काय म्हणाल तुम्ही की फायर टेशनचं काम जर कायदेशीर बाबी करावं लागतात त्या तुम्ही केलेलं नाहीत बरोबर आहे जर नसेल केलेलं आम्ही म्हणजे काम तर केलं ना बिल तर त्या ठिकाणी मला वाटत नाही कुठे बिल दिलेलं आहे वगैरे असं काही नाही नाही दिले नाही पण विरोधकांचं म्हणणं आहे की तुम्ही ते बिल आधा वगैरे केलं नाही तरी पण तुम्ही ते तांत्रिक बाबीने घेतात ते फक्त नगरदेशांच्या कंट्रोलमध्ये काम झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे काय सांगाल नाही नाही काही कंट्रोल मध्ये काम झालं नाही खरोखर बेचूट सगळे आरोप चालू आहेत काय ना आम्हाला सांस्कृतिक केंद्र चालू करणं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे लोकांची स्वप्न साकार करणं जे कलाकार त्यांना त्यांच्यासाठी आपल्याला करणं एवढंच आहे परंतु असं काय नाही की आम नगरांच्या सगळ्या ज्या गोष्टी असतात हो ते ते टेक्निकल असतात मंजुरी असते असते या होतं असं हो काय बोलण्यात काय अर्थ नाही एकंदरीत बावीस नगरशव एका एका बजल्यात पाच नगरशो एका बजल्यात नगराध्यक्षांच्या ते अवश्य ठराव दाखल झालाय चार नोव्हेंबरला काहीतरी सुनावणी झाली जिल्हाधिकाऱ्यांसमोर नेमकं काहीतरी विषय समोर आलेला आहे असा नेमका विषय काय समोर आला नाही वेगळा विषय समोर आला असं नाही हिरिंग चालू होती कलेक्टर साहेबांच्या स समोर आणि वेगवेगळ्या चर्चा त्यांच्या त्यांच्या त्यांनी जो अर्ज दिले होते जो च चौकशीसाठी अर्ज दिला होता तोच मुळात त्यामध्येच काही त्रुटी होत्या त्या त्रुटी सुधारण्याचं कामसुद्धा त्यांना म्हणजे त्रुटीच्या हे करण्याचा सुद्धा कलेक्टर साहेबांनी दिला आणि म्हणजे विषय असा होता की त्यांनी कलेक्टर साहेबांनी आता काही चौकशी समित्या नेमल्यात त्यांच्याकडे जी चौकशी होईल दुसरा विषय असा की वारंवार ह्या महाविकास आघाडी पत्रकार दोन वारंवार नगराध्यक्ष मॅडमवर भ्रष्टाचार आरोप गैरवर्तनाचे आरोप हे वारंवार त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोललेले आहेत परंतु असं असताना त्यांचे वकील स्वतः त्यावेळी त्या हेरिंगला असं म्हणाले की आमचा एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही फक्त कामातली अनियमितता हा आमचा आरोप आहे आमचा भ्रष्टाचाराचा आरोप नाही हे त्यावेळी त्यांच्याच वकिलांनी सगळ्या तिथल्या हिरिंगमध्ये सुनावणीमध्ये कबूल आहे आत्ताच अशी जी खातू नगरसेवकांनी मोठा गोप्यस्फोट मित्र केलाय की त्यांचे वकील अशोक कदम ह्यांनी सांगितलं की नगराध्यक्ष मॅडम यांच्यावरती आमचे भ्रष्टाचारचे आरोप नाहीत अनियमित्ताचे आरोप आहेत असं असं सनसनीत गोप्यस्फोट अशी खातू यांनी केलं अशी जी खरं आहे नाही हो खरं खरं मी पूर्ण ह्याच्या अनियमितता अनियमितता विषय काय नगराध्यक्षांचा येत नाही तो बाकी टेक्निकल पर्सन असतो त्यांचा मग ह्यापूर्वी जे बावीस नगर ते बावीस नगरसेवक एकत्र येऊन जे आरोप करत होते ते नेमकं काय होतं मग तेच तर म्हणतोय मी आता हा प्रश्न त्यांना विचार तुम्ही विचारा की बाबा का तुम्ही असे आरोप करत इथं तुमचे वकील असे म्हणता तुम्ही विचार एकंदरीत अशिषजींनी एक मोठी बातमी आणि एक मोठा गोप्यस्पण आपल्या ठिकाणी केलं आणि जी मला सांगा की स्वतः सुधीर शिंदे यांनी परवा पत्रकार परिषद घेतले नगराध्यक्षांच्या ते खूप मोठे आरोप केले जिल्हाधिकारी कार्यालयाला त्यांनी गोट्याची उपमा दिली गोटेमध्ये बसलो असं वाटतं गुरांचा गोटा गुरांचा गोटा काय वाटतं तुम्हाला तुम्ही कधी गुरांच्या बसला होतात का ह्या मध्ये ज्या तीन चार हेनावण्या झाल्या त्या मी मी सोबत जायचो आतमध्ये सुनावणीच्या त्या न्यायालयामध्ये का आम्हाला जाण्याची मुभा नव्हती कारण आम्ही त्यात काय पर्सन नव्हतो परंतु मी ज्या जायचो त्यावेळी मी माननीय कलेक्टर साहेबांना आज जायचं जाताना पाहायचो त्यांचा स्टाफला आत जाताना पाहायचो आमचा वकील आणि त्यांचा सिनियर कॉन्स्टेबल असिस्टंट त्यांना त्याच्यानंतर कोण मध्ये असायची आता मला माहिती ना, ना, तो जो जिल्हाधिकारी ऑफिस आहे ते गुरांचा गोटा आहे तुम्ही त्या गुरांच्या गोट्यामध्ये त्यांचं म्हणणं सर तुम्ही त्या गुरांच्या गोट्यामध्ये गेला होतास का हा नाही विषय असा आहे की परि कलेक्टर ऑफिस म्हणजे एक न्यायालय एक प्रकारचं न्यायालय त्याच्यावर बोलताना खूप विचार करून त्यांनी पण बोलायला पाहिजे होतं न्यायालय आहे आणि कलेक्टर साहेब हे जज आहेत आणि कलेक्टर साहेब हे स्वतः मिश्रा साहेब हे तिथे मला वाटतं ह्याच्या आधी जिल्हा परिषद सी ओ होते त्यामुळे त्यांना प्रशासकीय मा माहिती पूर्ण आहे त्यांना रत्नागिरी जिल्ह्याचा अभ्यास गेले अनेक गोष्टी तिथे आहेत त्यामुळे रत्नागिरी जिल्हा अभ्यास त्यांना चांगला आहे त्या लोकांचं बाकी सगळीकडे लक्ष असतंच आपल्या जिल्ह्यामध्ये ना आहे असं असताना त्यांनी हा शब्द वापरणं चुकीचं होतं मग म्हणून तर म्हणून मी परत म्हणतो की आम्ही फक्त कलेक्टर साहेबांना आज जाताना पाहिलं त्यांच्या असिस्टंटला जाताना स्टाफला जाताना पाहिलं आमच्या वकिलांना जाताना मी पाहिलेलं आहे नगराध्यक्ष मॅडमना जाताना पाहिलेलं आहे त्याच्यानंतर कुठची गोरं आतमध्ये गेली ते काय मी बघितलेलं नाही दुसरी गोष्ट यांनी सांगितले की कोणती गोरं आतमध्ये गेली ती मला पाहिलं नाही तुमच्या चिपळूण नगरपालिकेला खुद्द सुधीर शिंदेने सांगितलं की रावणाची नगरपालिका आहे अशी उपमा दिली आहे साहेब काय सांगाल खरं म्हणजे कालचा तो त्यांचा कॉमेडी शो मी पाहिला खूप मजा वाटली आणि खूप आनंद झाला मी पण बरेच दिवस सुधीर शिंदे यांची पत्रकार परिषद म्हणजे फुल कॉमेडी शो असं तुम्हाला म्हणायचं आहे का हो नक्की खूप आनंद कारण काय बरेच दिवस व्यवसाय व्यवसाय सीजन पण सगळे पाहिजे जात नाही आहेत खूप ऊन भरपूर आणि एकदम ताणटाणावून मी बसलो होतो घरात आणि त्यांची आली आणि पाहिले एकदम फ्रेश झालो खूप बरं वाटलं मस्त आनंद झाला वाटला सुधीर शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद म्हटलं की बावीस नगरसेवक राजीनामा देणार आणि आत्मदहन करणार साहेब काय अशी परिस्थिती आहे तो एवढी कठीण परिस्थिती तुम्ही आणलीत की त्यांनी आत्मदहन करावं लागला त्यांना नगरसेवक राजीनामा द्यावा लागला तुमच्या नगराध्यक्ष गेल्या ते कोर्टामध्ये गेल्या त्यांच्यावरती अन्याय झालाय मग महिला आयोग पण त्यांनी धाव घेतले पण त्यांना आत्मदहन करावं लागतंय तुमच्यामुळे तुम्हाला म्हटलं की खूप मजा आली हे बघताना आता राजीनामा हा तुम्हाला माहीत म्हणजे आपण गेले ती आम्ही तर गेल्या दोन हजार चौदापासून राजीनामा हा आहे राजीनामा आम्ही आमच्या खिशात आहे तसाच हा विषय आहे जसा राजीनामा आमच्या खिशात आहे ना तसाच त्यांचा विषय आहे की आम्ही राजीनामा देणार आणि तुम्ही पाहिलंत की एकूण चौकशीचा आदेश जो त्यांनी दिलेला आहे त्यांची आज आम्ही राजीनामा देऊ आम्ही आत्महत्या करू आम्ही आत्महत्या करू असं तर ते म्हणत असेल तर त्यांनी कबूल केलं आहे की आपला ह्या एकूण चौकशी या विषयामध्ये आपल्याला काहीच साध्य होणार नाही आपण हरलो हे कबूल केलं हे या त्यांच्या वक्तव्यावर हे हो एवढं मला वाटतं बावीस नगरसेवक आपण हरलो आहोत त्याच्यामुळे आपण आत्मदहन करणार हे त्यांनी कबूल केलं आहे अशी अशी जी खातू यांनी सांगतले ठोसपणे सांगत सांगितले कडवड भूमिकेत सांगितले अशी जी मी पुन्हा येईन असं पण त्यांनी सांगितले म्हणजे अशा परिस्थितीमध्ये अशी जीणे आपली भूमिका व्यक्त केली सुधीर शिंदे यांची पत्रकार परिषद म्हणजे फुल कॉमेडी शो असं एकंदरीत असे सांगता चेहऱ्यावरती हसू आले मला वाटतं फू बाय फू किंवा हस्य जत्रा कार्यक्रम बघताना ज्या पद्धतीने हसतात त्या पद्धतीने ती पत्रकार परिषद बघताना त्यांचं स्टेटमेंट ऐकताना हसला असा काय वाटतं शिंदे कारण मध्यंतरी काहीतरी भाजी मंडळी दुसरं त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं त्यांनी काहीतरी वक्तव्य केलं होतं असं ऐकत होत काय सांगा सुधीर शिंदे यांच्याबद्दल नाही कसं आहे सुधीर शिंदे सुद्धा त्यांनी सांगितलं असं एकोणचाळीस वर्ष या राजकीय ह्याच्यामध्ये आहेत ज्येष्ठ आहेत आमच्या वयांत आमच्या वडील सामालो समान आहेत त्यामध्ये काय प्रश्नच नाही आता ते तिथनं बाहेर गेले त्यांनी स्टेटमेंट केलं मी पण पेपरमधून वाचणार ते कुणाबद्दल बोलले हे काय आम्हाला माहिती नाही ते मी कुणाबद्दल बोलले काय त्यांनी ने। ने। काय नेमकं केलं होतं त्यांनी असं स्टेटमेंट केलं होतं की मला भाजी मंडळीमधनं ज्यांनी काढलं त्यांना मी नगरपालिकेतनं काढीन किंवा असं काय त्यांचं स्टेटमेंट होतं ते पण कुणावर बोलले ते आम्हाला माहिती नाही थोडस आपण नगरपालिका सोडून थोडंसं आता भाजप भूमिकेकडून भाजपचे शहराध्यक्ष तुम्ही आहात वाढीव वीज बिलांचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात गाजतोय भाजप काय नेमकी भूमिका घेणार नक्कीच बा, वारंवार आपण ह्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांच्या इथे आपण महावितरणच्या विभागातल्या अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली आमची निवेदनं दिलेली आहेत आम्ही प्रत्यक्ष पण लोकांचे प्रश्न घेऊन बरेच वेळ गेलो आमचे तालुकाध्यक्ष विनोदभाई बोबसकर यांनीसुद्धा तालुक्यातले अनेक प्रश्न आज महावितरण अशा संदर्भात गेलेलो होतो आणि काही प्रमाणात म्हणजे खरं म्हटलं तर एकदम या सरकारने भ्रमनिराश केलेला आहे पूर्ण फसवलेला आहे कारण वेळोवेळी बरेच जणांनी काही महिलांनी तर तिथे उपोषणाचं पण हे उपोषण पण केलं होतं त्यावेळेस बरेच जण येऊन भेटले आणि ह्यांना आश्वासन दिली गेली नागरिकांना आज जनतेला आश्वासन दिली गेली पण ज्यावेळी उपोषण झालं होतं त्यावेळेस लोकांना असं अपेक्षित होतं की ही सरकार कुठेतरी वीज बिल माफ करेल किंवा ह्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला सूट देईल ह्या म्हणाने गेले तीन तीन चार चार महिन्या वीज बिलं भरली गेलेली आहे खरोखर हाच महाराष्ट्राच्या जनतेवर हा त्यांनी मोठा अन्याय केलेला आहे त्यामुळे आम्ही आमच्या भविष्यामध्ये आमचं आंदोलन असणारच मला वाटतं आमच्या पक्षाचा आदेश आला कोणत्या तारखेला ती तर ता आम्ही आंदोलन कर आणि माझं तुमच्या या माध्यमातून आव्हान आहे की आम्ही आंदोलन करूच या महावितरणच्या विरोधात त्यावेळी जे जे पक्षाचे ज्या ज्या पक्षांनी निवेदन द्यायला गेले होते की वीज बिल माफ करा वीज बिलमध्ये सूट द्यावा त्या सर्व पक्षांनी आमच्याबरोबर यावं असं ह्या तुमच्या कार्यकाळ मी आवाहन करतो चांगलं आवाहन ते केले अशी जी शेवटचा प्रश्न नगरपालिका आणि भाजप काय सांगाल तुम्ही कार्यकर्त्यांना आणि काय सांगाल तुमच्या कार्य शहरातल्या लोकांना एकंदरीत काय सांगू इच्छिता तुम्हाला तुम्ही पाहिलं तर दोन हजार सोळाच्या इलेक्शनला आम्ही दोन हजार दो पंचवीस वॉर्डामध्ये आमचे उमेदवार उभे केलेले होते नगराध्यक्ष आमच्या होत्या आणि आम्ही सर्वजण त्यावेळी फडणवीस सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार आज राज्यामध्ये होतं आणि त्यामध्ये आज त्या सरकार असल्यामुळे लोकांची अपेक्षा भरपूर होते आणि त्यानुसारच नगराध्यक्षांना भरपूस मतांनी निवडून दिले आणि आज पाच नगरसेवक आम्ही निवडून आलो त्यामध्ये आणि त्यानिमित्ताने त्या सरकारमध्ये नाही म्हटलं ते आज सात आठ कोटी रुपये देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण याच्यामधनं आम्हाला पैसे मिळाले शिवाय आज ग आपण बघितलं तर घंटा गाड्या आज दहा गाड्या दोन टँकर एक जे सी बी हा सुद्धा त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाला असं भरपूर भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं गेलेलं आहे आणि गेल्या चार पाच वर्षामध्ये जी चार वर्षामध्ये जी आम्ही काम केलीत त्याचाच फायदा घेऊन आम्हाला पुढच्या नगरपालिकेमध्ये चांगलं यश मिळेल याची मला खात्री आहे धन्यवाद अशिषजी तुम्ही आमच्याशी संवाद साधलात अनेक गोष्टी होती रोखोक चर्चा केलीत एक तर सोडतोड चर्चा केली त्या ठिकाणी दोन ते तीन महिन्यामध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र ओपन होणार अशी गोड बातमी तुम्ही दिली दुसरी गोष्ट सुधीर शिंदे यांची पत्रकार परिषद म्हणजे कॉमेडी शो कॉमेडी शो असंही सांगतात काही गोप्यस्फोट केलेत की या ठिकाणी त्यांचे जे वकील आहेत नगरसेवकांचे त्यांनी सांगितलं की आमचा तगराध्यक्ष म्हणावरती भ्रष्टाचाराचा आरोप नाहीये अनिमितेचा आरोप आहे अशा अनेक गोप्यस्फोट या ठिकाणी अशी जी खातू नगरसेवक भाजप शहराध्यक्ष केले धन्यवाद सर